समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडुज येथील पुसेगाव रस्त्यावरील गुरु श्रवण अव्हेन्यू अपार्टमेंटमध्ये लंगडे कुटुंबियांनी आपल्या राहत्या घरी रेडी तालुका वेंगुर्ला जिल्हा रत्नागिरी येथील नवसाला पावणाऱ्या श्री गणेशाची प्रतिकृती स्थापना केली आहे। या ठिकाणी त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून मंडप आणि इतर सजावट केली आहे। या माध्यमातून त्यांनी श्रद्धा भक्तीबरोबरच पर्यावरण रक्षणाचा संदेश दिलाय। याबाबतची अधिक माहिती अशी की वडुज येथील सुयोग कैलास लंगडे हे शिलाई मशीन दुरुस्तीचं काम करतात। दैनंदिन व्यवसाय करण्याबरोबरच ते श्री गणेश आणि इतर देवदेवतांचे निस्सीम भक्त आहेत। त्यांच्यामध्ये एक कलाकारही लपलाय। त्याची प्रचिती गणेशोत्सवाच्या निमित्तानं आली। त्यांनी पुठ्याच्या माध्यमातून संपूर्ण सजावट केली आहे। गणपती समोर वेगवेगळ्या छोटी कुंडीतील रोपे ठेवली आहेत, तसेच नैसर्गिक गवताचा वापर केलाय। पुठ्याच्या आणि पेपर रद्दीपासून आकर्षक मखर बनवलाय। त्याचबरोबर त्यांनी जाणीवपूर्वक इको फ्रेंडली गणेश मूर्ती बसवली आहे। या कामी त्यांची पत्नी सौ निकिता लंगडे तसेच आई वडिलांचं चांगलं मार्गदर्शन लाभलं। नगर पंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी, प्रयास सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवरांनी त्यांच्या गणेश मंदिरास भेट देऊन लंगडे दाम्पत्याच्या कलाकुसरीचं कौतुक केलंय। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, वडुज। नमस्ते, मी सुयोग कैलास लंगडे, राहणार वडुज, तालुका जिल्हा सातारा। मी ह्या वर्षी गणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे घरी, घरगुती गणपती डेकोरेशन, नॅचरल सगळं वापरलं आहे, इको फ्रेंडली। गणपतीचे सगळे आरास मी संपूर्ण मकर ह्याच्यात केलेला आहे, पुट्टा आणि कागद, आपले पेपरचे रद्दी कागद वापरून तयार केलेला आहे। आणि हा जो देखाव आहे हा वेंगुर्ल्याजवळ एक ना रेडी गाव आहे, त्या रेडी गावामध्ये सदानंद कांबळे हे एक ट्रक ड्रायव्हर होते, त्यांचा एक डंपर एका दगडाखाली अडकलेला आणि तो ते दगड इथे आपलं डंपर काही केलं निघेना म्हणून ते घरी गेले, झोपी गेले असता त्यांना स्वप्नात एक साक्षात्कार झाला गणपतीचा, की त्यांनी सांगितलं की मी तुझा जो डंपर ज्या ठिकाणी अडकलेला आहे त्याच्याखाली माझी मूर्ती आहे, ती तू खण आणि त्याची प्रतिष्ठापना कर। म्हणून ते सकाळी उठले, सगळ्या गावात सांगितलं, ते मूर्ती म्हणजे डंपर काढायच्या अगोदर ती खणली माती, त्यातनं एक मूर्तीची वर्दी आली, त्याची मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्यांनी त्या रेडी गावामध्ये। आणि नंतर मग आपण त्याची प्रतिकृती म्हणून इथं मंदिराची स्थापना केली, म्हणजे मंदिराचं डेकोरेशन केलेलं आहे। आपण मंदिराचे मंदिराला जे वापरलेलं साहित्य आहे का नाही, त्याच्यामध्ये पुट्टा वापरलाय आणि फ्लेक्सच्या पाईप असतात ना कागदाच्या, त्या वापरल्या गेलेल्या आहेत। झाडं वापरले सगळे नैसर्गिक म्हणजे आपले नॅचरलच, गुलाब वापरलेला आहे, गवत वापरलेलं आहे ओरिजिनल, आणि तुळस ओरिजिनल वापरलेलं आहे तिथं। हत्ती स्तंभ म्हणून मंदिराच्या बाहेर त्याची हत्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे बाहेर, आणि मूर्ती पण आपण इको फ्रेंडली घेतलेली आहे, जेणेकरून सगळं नॅचरल दाखवायचं होतं आपल्याला, त्या पद्धतीने आपण सगळं केलेलं आहे। परत धूप सगळं नॅचरलच वापरले धूप आपण, जेणेकरून त्रास होणार आरोग्याला। परत आपण जे मूर्तीच्या अंगावर जे फुलं परत दुर्वाही करतो ते आपण एका गवतीच्याचा आपण हे केलेलं आहे, त्या गवतीच्याच्या ह्याच्यात आपण ते दुर्वाही ठेवलेले आहे, जेणेकरून त्याला उन्हाचा त्रास होऊ नये आणि ते झाड जळू नये म्हणून आपण त्या पद्धतीने केलेलं आहे सगळं। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।